नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, दत्ता ॲग्रो इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सुधाकर पंडित राहणार देवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांच्या श्रुतीसंवर्धन व रेशीम उद्योग या युनिटला भेट दिली आहे। तरी श्रुतीसंवर्धन व रेशीम उद्योग याबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळणार आहे। तरी व्हिडिओला कोठे स्किप न करता संपूर्ण वेळ बघा, जेणेकरून आपणास फायदा होईल। व अशा पद्धतीने आपण श्रुतीसंवर्धन करून जर रेशीम उद्योग केला तर निश्चितच आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे घ्यायचे याबद्दल माहिती मिळेल। तरी शेतकरी बंधूंनो, आज आपल्याकडे परभणी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ जी मोहोळ साहेब श्रुतीसंवर्धन व रेशीम उद्योगबद्दल थोडक्यात माहिती देणार आहेत। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपली नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला टच करा, जेणेकरून आपण हे श्रुतीसंवर्धन जर आपल्या शेतावरती केलं तर आपल्याला एक चांगला फायदा मिळू शकतो, अर्थार्जन चांगलं आपलं होऊ शकते। त्यासाठी आपल्याला शास्त्रज्ञ आज माहिती देणार आहेत। तर मोहोळ साहेब, हे याची नर्सरी आहे, आपलं श्रुतीसंवर्धनाबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे। तर इथे आपण नर्सरी कशी तयार करायची आणि नर्सरी मार्फत बी आपण काही असं अर्थार्जन करू शकतो का, त्याबद्दल तुम्ही पहिले माहिती सांगा सर। नमस्कार, मी धनंजय मोहोळ, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी। मी सध्या रेशीम संशोधन योजना येथे कार्यरत आहे। तर आपल्याला जेव्हाही नर्सरी तयार करायची असते तुती रोपायची, तर आपल्याला कमीत कमी 8 ते 10 महिने असलेले जे तुतीच्या काळ्या आहे, जे जनरली पेन्सिल साईज असली पाहिजे किंवा या साईजमध्ये ती असली पाहिजे, तर याचे कट ते 3 ते 4 डोळ्याची आपल्याला काडी कट करायची आहे। जनरली कट करताना डोळा जिथं आहे डोळ्याच्या सहजवरून आपल्याला ती जवळून कट करायची आहे, आणि एका कटमध्ये कट झाली पाहिजे, त्याची साल निघता कामा नये। आणि खालून कट करताना थोडासा स्लँटिंग कट घ्यायचा, हां, जेणेकरून त्याला मुळे फुटण्यासाठी जास्त जागा देते। आणि लावताना ही काडी उभीच असली पाहिजे, म्हणजे डोळा वरच्या साईडला असला पाहिजे, आणि ती काडी जमिनीत रोवायची आणि फक्त एकच डोळा वरतं ठेवायचा। जर 4 डोळ्याची आपल्याला असे बेडवर लावायचं की असं नाही, नाही, सायंटिफिक पद्धत नाही आहे ही। यांनी आता इथं आपण श्री पंडित देववाडी डोंगरकळा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांच्या शेतामध्ये आहे। तर ही नर्सरी रोपवाटिकेची शास्त्रीय पद्धत नाही आहे, परंतु यांची आता खडकाळ जमीन असल्यामुळे इथे मुळं फुटते, म्हणजे मुळं तुटण्याची काढताना जे प्रमाण आहे ते कमी राहील। पण शास्त्रीय पद्धतीत आपल्याला 1 ते 1.25 मीटर रुंद बेड करायचं आहे, त्याची हाईट जनरली 1.5 ते 2 फूट असली पाहिजे 1.5, आणि तुम्ही लांबी ही आपल्या शेताच्या उतारानुसार घेऊ शकता, 40 फूट 60 फूट पर्यंत तुम्ही त्याची लांबी घेऊ शकता। आणि त्या एका बेडवर तुम्ही 6 लाईन लावू शकता। जनरली याचं कसं आहे, 2 झाळातील अंतर 4 फूट आणि याच्यातले अंतर 1/2 फूट बरोबर, किंवा जर आपली जास्त भारी जमीन असेल तर हे अंतर 20 सेंटीमीटर आणि 2 झाळातलं अंतर 10 सेंटीमीटर या पद्धतीने आपल्याला लावायची आहे। जनरली आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की 1/2 फूट 2 उडीतलं अंतर आणि 4 बोटं 2 झाळातलं अंतर, हा, तर या पद्धतीने आपल्याला लावायची आहे। ही आपली शास्त्रीय पद्धत नाही आहे। याच्यामध्ये काय होतं, जर ही जर जमीन काळ्या मातीची असली आणि याच्यात लावलं गेलं तर याचे नंतर रोप काढताना, कारण की ही पेरेनियल प्लांट आहे, पेरेनियल प्लांट म्हणजे बहुवार्षिक प्लांट, ते एकदा त्याचे मुळं तिथं रुंद पकडले की काढताना मुळं तुटतात, त्याच्यामुळं जे रोपाचे आपल्याला नंतर क्वालिटी ती चांगल्या पद्धतीने लवकर भेटतात। हां, नाही तसं हे जे आहे ही एक आपण याला तुतीला बेसरम म्हणूनही ओळखल्या जाते। जनरली लागायला याला अडचण येत नाही, त्यातली जर V1 व्हरायटी असेल तर त्याला 90%पेक्षा जास्त मुळं फुटण्याची कॅपॅसिटी आहे। बाकी दुसऱ्या व्हरायटी आहे, जर S36 असेल तर तिचं जे रुटिंग आहे ते कमी आहे, तर त्याच्यात मग आपल्याला IBA ट्रीटमेंट, त्याला इंडोल ब्युटेरिक ॲसिडची आपल्याला मुळं फुटण्यासाठी त्याची आपल्याला प्रक्रिया करावी लागतात। तर जे आपण 1 मीटरचा बेड घेऊ तर 1 मीटरच्या बेडमध्ये 6 लाईन आपल्याला लावायचं। आपल्याला हे जे खुंट्या लावल्यानंतर किती दिवसात तयार होते, हे 3 महिन्यात तयार होते, 3 महिन्यानंतर आपल्या शेतात याला ट्रान्सप्लांटिंग करायचं। म्हणजे याच्यामध्ये याची विक्री वगैरे होऊ शकते का? हां,
किती रुपयाला वगैरे विकते हे? आता शेतकरी 3 रुपये ते 4 रुपये पर्यंत आपण रोप विकतात. याच्यातून आपल्याला शेतकऱ्याला अर्थार्जन होते. अर्थार्जन होते. नर्सऱ्या जर आपण बनवून शेतकऱ्याला दुसऱ्या विकल्या तर त्याच्यामधून आपल्याला अशा फरकाने होते. पण यानंतर आपल्याला आता सेरिकल्चर करायचं, म्हणजे आपल्याला रेशीम हे करायचं आहे, उद्योग चालू करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला थोडी माहिती द्या शेतकऱ्याला. तर सुरुवातीला आपल्याला नर्सरी, तुम्ही काळ्या जर विकत आणल्या तर आपल्याला आपल्या शेतात आपण स्वतःची नर्सरी करू शकतो. नाही तर आपल्याला जर रोपं घेतले तर आपल्याला जनरली 5x3x2 पट्टा पद्धत, जवळ पट्टा पद्धतमध्ये आपल्याला लागवड करायची आहे तर ती आपण तिथं समोर पट्टा पद्धत केलेलीच आहे, तेही आपण पाहू. किंवा 6x3x2 हे आता जनरली रिकमेंडेड आहे पट्टा पद्धत. याच्यानंतर आपलं जे आहे सुरुवातीच्या पहिल्या वर्षात तुम्ही जास्तीत जास्त 2 क्रॉप घेऊ शकता, 2 ते 3, कारण की पालाची जे आहे आणि तेही कमी अंडीपुंजाची. याच्यामध्ये काय 100 अंडीपुंजामध्ये 50 ते 60 हजार अळ्या आपल्याला मिळतात. तर त्याच्यात आपण पहिल्या सुरुवातीला एक एकर किंवा 1.5 एकर लागवड केली तर 50 ते 100 अंडीपुंज आपण घेऊ शकतो. अशा 2 ते 3 बॅचेस घेऊ शकतो, कारण की सुरुवातीच्या वर्षी पाला हा कमी असतो. नंतर तेथून दुसऱ्या वर्षी आपल्याला आपण 5 ते 6 बॅचेस घेऊ शकतो. अल्टरनेट जर लागवड केली तर 10 बॅचेस वर्षाच्या आपण घेऊ शकतो. म्हणजे आपण 1 एकर किंवा 1.5 एकर इकडे आणि 1.5 एकर इकडे, म्हणजे याची कापणी झाली का हे कापणीपासून 45 दिवस लागते पुन्हा पाला यायला, तर तेपर्यंत आपण इकडल्या दुसऱ्या ह्याच्यातली आपण घेऊ शकतो. त्या 2 जोडओळीतलं अंतर 7 फूट आणि 2 ओळीमधलं अंतर 3 फूट आणि 2 झाडातलं अंतर 2 फूट, तर याला 6x3x2. 6x3x2 आपण याच्यासाठी रिकमेंडेड करतो की त्यामध्ये मोठा ट्रॅक्टर सुद्धा त्याच्यामध्ये आपण त्याच्याने मशागत करू शकतो. बरोबर. आणि जेवढा तू तिला मोकळं वातावरण मिळेल, म्हणजे आपल्याला झाडांची संख्याही मेंटेन ठेवायची आहे आणि त्याचं मोकळेपण सुद्धा मेंटेन ठेवायचं आहे. झाडाची संख्या किती असते एकरी? आता ज्याच्यात तुम्ही 5x3x2 मध्ये लावलं तर 13-13 हजार आपण त्याच्यात झाडं आपण हेक्टरी बसतात. बरं. हेक्टरी कुंट्या 6x3x2 मध्ये 12.5 हजारापर्यंत. बरं. आणि 5x3x2 मध्ये 5555 एकरी झाडं बसतात. तर आणि आता हे कधी खाऊ, म्हणजे हे झाल्यानंतर अशा पद्धती हे जे स्टेज आहे या स्टेजला खाऊ घालायचं का? नाही, आपल्याला असे मोठे पानं होऊ द्यायचे आहे. आता येथे दाटी झाल्यामुळं हवा कोंदट, त्यामुळे काय होतं खायचे पानं थोडे पिवळसर झाले. तर इथे यांनी लागवड करताना 4x3x1.5 वर केलेली आहे, कमी केली. हा ही शास्त्रीय पद्धत सुद्धा थोडी पद्धत आहे, त्याच्यामुळे काय होतं हवा बरोबर मिळत नाही. बरोबर. त्याच्यामुळं इथे खालचे पानं थोडे पिवळसर पडतात, त्याच्यामुळे लीफ क्वालिटी काय होते. जवळजवळ आपण लागवड केली तर हे पेरेनियल प्लांट, बहुवार्षिक प्लांट असल्याच्यानं या 2 झाडाच्या मुळांमध्ये अन्नद्रव्यासाठी कॉम्पिटिशन होते. त्याच्यामुळे जर क्वालिटी लीफ मिळाले नाही, चांगल्या गुणवत्तेचे जर पानं मिळाले नाही तर अळ्यांवर 40% घट येऊ शकते. म्हणजे जे तुमचं उत्पादन आहे त्याच्यात 38% ते 40% चांगल्या पानांचा तिथं रोल आहे. आळी आपली आळ्या ज्या आपण हे करतो साहेब, आता त्या शेडमध्ये जे आपण करणार आहे तर तिथं आपण थोडस त्याच्यात सांगा कसं काय होतं. 15 दिवसाची आहे काय स्पेशल म्हणतात ते? काय काय असं ट्रे मध्ये टाकले त्याला बॅच म्हणतात का सर? आता हे काय आहे, आता हे 5 फूट हे असणार आहे असं अंतर आणि असा आता हे जे ट्रे आहे याच्यामध्ये किती टाकले म्हणजे बॅच म्हणतात चालू केलं? बॅच कशाला म्हणतात? ज्या दिवशी तुम्ही आता आपल्याला डायरेक्ट चौकी येते, चौकी म्हणजे 2 अवस्था जे अंडीतून निघालेल्या, जसं साप काट टाकतो तसं या अळ्या काट टाकतात. अच्छा. हा पहिली काट 3 दिवसाला, दुसरी काट 6 दिवसाला, तिसरी काट 10 दिवसाला, चौथी काट 14 किंवा 15 दिवसाला, अशा या काती टाकतात. आणि काय होतात 22 किंवा 23 दिवशी त्या स्वतःभोवती स्वतःच्या संरक्षणासाठी कोश बनवतात. समजा हा आणि कोश विणल्या, जेव्हा ते कोश विणायला चालू करते ज्या दिवशी कोश विणायला चालू करते तिथून आपण 5व्या किंवा 6व्या दिवशी त्याला कोश काढायचे असते चंद्रिकेवरून. मग ह्या जे चौकी आपल्या इथं आली, चौकी पासून तर कोश काढणेपर्यंत कोश विक्री करेपर्यंतची जे हे आहे त्याला आपण 1 बॅच म्हणतो. अच्छा.
म्हणजे अंडे टाकल्या आता चॉकी सेंटर आले त्याच्यामुळे आपल्याला 8 दिवसाच्या अळ्या 7 किंवा 8 दिवसाच्या अळ्या ते आपल्याला आयत्या उपलब्ध करून देतात. तर जे आपल्याला मग तिथून आपल्याला तिसऱ्या अवस्थेतली जी अळी आहे तिथून आपल्याला तिसरी चौथी आणि पाचवी अशा तीन अवस्था घ्यायच्या. या तीन अवस्थेत ते दोन वेळा काक टाकतात आणि तिथून ते एकदा कोश विणायला सुरुवात केली 22-23 दिवशी की तिथून ते पाचव्या किंवा सहाव्या दिवशी आपल्याला ते कोश काढायचे असतात. तर त्या पूर्ण कोश काढणीपर्यंत ज्याला आपण एक बॅच म्हणतो किंवा एक क्रॉप म्हणतो. मग ते कोश हे झाल्यानंतर ते कोश विकायचे विक्री करायची कोश विकायचे जिवंतच कोश विक्री करायचे नंतर ते स्टिपलिंग वगैरे ते प्रोसेस ते व्यापारी किंवा जे त्याचं मार्केट कुठे आहे. आपल्या इथं पुण्याला मार्केट आहे, जालन्याला मार्केट आहे, बीडला मार्केट आहे. काय भाव भारतातलं सर्वात मोठं मार्केट रामनगरमला आहे कर्नाटकामध्ये. कर्नाटकमध्ये आता कसं आहे ऑन एन एव्हरेज आता सध्याचा जर रेट पाहिला तर 650 रुपये 700 रुपये याच्या क्वालिटी प्रमाणे किलो. अच्छा कोश फक्त म्हणजे ते कोश जे आहे 600 रुपये किलो. अच्छा ते किती निघतात एका बॅचचे. आता कसं आहे 100 अंडी पुंजाला 100 किलो काढणारे सुद्धा काही शेतकरी आहे पण ऑन एन एव्हरेज 60-70 किलो 100 अंडी पुंजाला. अच्छा 100 अंडी पुंज म्हणजे 50-60,000 अड्या. एका वेळेस होतात आपल्याला समजा नाही असं आपण तुमची जर दीड एकर तुती लागवड असेल तर तुम्ही 250 अंडी पुंज पर्यंत घेऊ शकता. 250-300 अंडी पुंज पानाची क्वालिटी किती आहे पानं कशी आहे त्याच्यावरून तेवढे तुम्ही अंडी पुंज इथं रेअर करू शकता. अच्छा अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांनी हे केलं रेशीम शेतकरी तर त्याला चांगला अर्थार्जन होऊ शकतो. 500 अंडी पुंजांना यांना किती किलो झालं 525 रुपये रेट लागला आणि 150 अंडी पुंजाला 144 किलो. अच्छा म्हणजे 150 किलो दोन अड्याने जर एकच ककून विणला चांगला फायदा धंदा आहे त्या दिवशी यायला पाहिजे. इथं रिसिप्ट आहे त्यांना 75,721 रुपये. अच्छा हा किती दिवसाचा खेळ आहे 20 ते 22 दिवस चांगला अर्थार्जन. तर शेतकऱ्यांनी इकडे वळायला पाहिजे आणि चांगली माहिती घेऊन आपलं हे करायला पाहिजे. काही जास्त खर्च लागत नाही फक्त शेती करायची. गव्हर्नमेंटचं पण आहे अनुदान पण असेल शासनात काय काय अनुदान आहे सर. शासनाचं आपल्याला जर मनरेगा अंतर्गत असेल तर 3 वर्षात 3.25 लाखापर्यंत अनुदान आहे. जर पोकरा योजने अंतर्गत असेल तर 1 वर्षात 2.25 लाखाचं अनुदान आहे. याच्यामध्ये कसं असते तुम्हाला साधा सेट लागते नाही कसं असते साधा सेट लागत नाही हा गैरसमज आहे. बरोबर लक्षात घ्या गोष्ट कशी आहे. सुरुवातीला कसं आहे सरकारही तुम्हाला प्रमोट करते तुम्ही करा म्हणून ते 2.25 लाखापर्यंत अनुदान. तर सुरुवातीला आपल्याला सुरुवात करायची असली तर 4-5 लाखापर्यंत खर्च येतो. बरोबर संगोपन साहित्य शेड आणि आपल्याला तुती लागवड या तीन गोष्टीसाठी अनुदान मिळते. तीन गोष्टीसाठी अनुदान मिळाल्यानंतर काय आहे सुरुवातीला आपण कच्च शेडच देतो. बरोबर पण याच्यातून जो नफा येतो त्याच्यातून आपल्याला आपलं शेड पक्क करायचं आहे. कारण की तुतीच्या पालानं जसं मी सांगितलं का 40% जे आहे याचं उत्पादन हे तुतीच्या कशी क्वालिटी आहे त्याच्यावर डिपेंड आहे. बरोबर तसंच 40% याचं जे आहे जे संगोपन गृहातलं वातावरण आहे याच्यावर याचं 40% संगोपन हे ठरते. त्याच्यामुळं कच्चं जर शेड असलं तर हिवाळ्यातली जास्त कडाक्याची थंडी तुम्ही मेंटेन करू शकता. हे 18 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेलं जनरली 22 पण 18 डिग्री सेल्सिअसच्या खाली जर तापमान तुमचं गेलं तर अळ्याखाना बंद करतो आराखाना आणि तिकडे तुमचं थोडं आणि टेम्परेचर 30-32 वरती गेलं तर ते अळ्या खाना बंद करतात आणि तुमची ह्युमिडिटी मेंटेन असली पाहिजे. बरोबर सुरुवातीच्या अवस्थेत तुमची 85-90% ह्युमिडिटी असली पाहिजे. तिथं नंतर तुमची 75-85 असली पाहिजे. नंतरच्या शेवटच्या अवस्थेत 70% ह्युमिडिटी 70-75% तिथं मेंटेन असली पाहिजे. ह्या संगोपन गृहातलं वातावरण जे आहे ते कच्च्या शेडनेट मध्ये नियंत्रित करता येत नाही. फक्त आपण कच्चे शेडनेट का सांगतो का सुरुवातीला उभारणीला जास्त खर्च लागू नये सुरुवात व्हावी बोंदरे वगैरे असे लावून बी आपण मेंटेन करू शकतो. बोंदरे वगैरे असे उन्हाळ्यासाठी पण थंड राहते आणि हिवाळ्यामध्ये यायला गरम राहते. उन्हाळ्यामध्ये आम्ही पोघर लावतो. अच्छा एप्रिल मध्ये माझ्या 1.5 लाखाचा कोश लागला मागच्या एप्रिल. खरंच हे थोडं जर आपण लक्ष दिलं आणि शेतकऱ्यांनी याला पॉझिटिव्ह घेतला तर कमी खर्चामध्ये आणि शेतकऱ्याला जास्त उत्पन्न मिळू शकते. तरी शेतकऱ्यांनी या रेशीम उद्योग याच्यामध्ये वळालं तर आपल्याला निश्चितच महिन्याकाठी
जवळजवळ 50 ते 60 हजार रुपये तरी आपल्याला पगार म्हणजे असल्यासारखं एक अर्थार्जन होऊ शकते आणि कमी खर्चात होऊ शकते. धन्यवाद मावळ साहेब, आपण जे शेतकऱ्याला मोलाची माहिती दिली रेशीम उद्योगाबद्दल त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी सुद्धा याचा फायदा घ्यावा असं घेऊन आपलं अर्थार्जन कराव हे अशी मी विनंती करतो आणि आपले आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय बळीराजा.